नमस्कार, मी श्वेता, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे अहमदनगरमधील बोगस बायोडिझेल कारवाईतील मुख्य आरोपींनाच पंच करण्यात आल्यानं पोलीस आणि महसूल विभागाच्या कारवाईवरती संशय व्यक्त केला जात असतानाच पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळलेत आणि पोलिसांनी पुरवठा विभागावरतीच ही जबाबदारी ढकलली आहे. कारवाई, तक्रार आणि पंचनामे पुरवठा विभागानंच केले असून पोलिसांशी याचा काहीही संबंध नसल्याचं नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी जी शेखर यांनी म्हटलंय. ज्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली त्यांची वरिष्ठ अधिकारी चौकशी करून अहवाल देतील आणि त्यानंतरच पोलिसांकडून कारवाई केली जाईल असं स्पष्ट करण्यात आलं. ही कारवाई जरी पुरवठा विभागाची असली तरी पोलीस या प्रकरणामध्ये गांभीर्यानं लक्ष देत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे आता विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याची गंभीर दखल घेतल्याचं दिसतंय. सर, आपण बघतोय की बायोडिझेल खरं तर महसूल बुडवला जातोय मोठ्या प्रमाणात आणि हा कोट्यवधी रुपयांचा घोटाळा राज्यभर सुरू होता. आपल्या माध्यमातून आपल्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी कारवाया देखील झाल्या. मात्र अहमदनगरच्या कारवाईमध्ये एक बाब समोर आलेली आहे जीमध्ये आरोपीचंच नाव पंच म्हणून घेण्यात आलंय. नेमका का आणि कुणाचा हा दोष आहे? पोलिसांकडे तक्रार जी आहे ती पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई करून पोलिसांकडे फिर्याद दिली, त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. त्यामुळे पंचनामामध्ये पोलिसांचा काही संबंध येत नाही. पुढचा इन्व्हेस्टिगेशनमध्ये पोलिसांनी सर्व आरोपी अटक केलेले आहेत. काही आरोपींना अँटीसिपिटी बेल मिळाला आहे, परंतु लिगल कारवाई जी आहे ती पोलिसांनी पूर्ण केलेली आहे. फर्दर इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि पुढचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस व्यवस्थित आणि अहमदनगर पोलीस व्यवस्थित तपास करत आहेत. सूचना देण्यात आलेल्या आहेत. सर, आपण गेले अनेक दिवस हे सगळं ह्या सगळ्या गोष्टींवरती काम करताय. ज्या वेळेला एखाद्या आरोपीचं नाव पंच म्हणून येतं त्यावेळेला ती केस न्यायालयात कुठे कमी पडती आणि त्यातून आरोपी जे आहे त्यांना जामीन मिळण्यासारखीची जी वाट आहे ती मोकळी होती असं वाटत नाही? आता इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि आम्ही काही बोलल्यानंतर तर त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा न्यायालयीन प्रक्रियेत अडथळा येऊ नये, त्यामुळे त्याच्यावर माझं भाष्य राहणार नाही. परंतु पोलिसांनी जी काही आम्हाला आमच्याकडे तपास आल्यानंतर जी काही खबरदारी घ्यायची ती आम्ही घेतलेली आहे आणि घेत आहोत. परंतु महसूल विभागाने अशा प्रकारची जी चूक केलेली आहे की ज्यामध्ये आरोपीच पंच म्हणून घेतलाय, तर या प्रकरणी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची आपण काही चौकशी करणार आहात का? त्यामध्ये महसूल पुरवठा अधिकारी जे असतील त्यांचे जे वरिष्ठ अधिकारी असतील ते चौकशी करून आम्हाला अहवाल देतील, त्यानुसार पोलीस कारवाई करतील. सर, खरं तर ही सगळी प्रकरण आहे हे अतिशय धक्कादायक आहे की एक पंच जो आरोपी जो आहे तो पंच म्हणून येतो, मात्र मग अशा सगळ्या कारवाया केल्या जातात, याच्यामध्ये पोलिसांना न्यायालयात तोंड द्यावं लागतं, त्यांना पोलिसांना न्यायालयासमोर ज्या वेळेला हे सगळे पुरावे द्यावे लागतात त्यावेळेला तोंडघशी पडण्याची जबाब हे जे आहे ते पोलिसांना पडावं लागतं. मग अशा सगळ्या प्रक्रियेत पोलीस सुमोटो का कारवाई करत नाही ह्या सगळ्या प्रक्रियेवर? प्रत्येक विभागाचा वेगळा हे असतो, प्रक्रिया असते, त्या प्रक्रियेप्रमाणेच कारवाई होते. अशी कुठल्याही विभागाची डायरेक्ट जाऊन कारवाई होत नाही. त्यांचे वरिष्ठ अधिकारी आहेत, ते अधिकारी त्यात चौकशी करतील, पोलिसांकडे रिपोर्ट पाठवतील, त्यानुसार कारवाई होईल. सर, आजही नाशिक आणि इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात बायोडिझेल विकलं जातं, आजही सर्रासपणे हा सगळा प्रकार चालू आहे, याबद्दल आपण आपल्या विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या पोलिसांना काही कारवाईचे आदेश देणार आहात का? ऑलरेडी दिलेले आहेत आणि आमच्या मजबूत कारवाया चालू आहेत. कोणी काही कुठेही दिसलं तर आम्ही ती कारवाई करत आहोत. आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांना तशा स्पष्ट सूचना आहेत, त्यामुळे तो विषय आमच्याकडे येतच नाही. आम्ही पुरवठा विभागाचा विषय तरी सुद्धा पोलीस जिथे जिथे इन्फॉर्मेशन तिथे तिथे कारवाई करत आहेत. पोलिसांनी या प्रकरणातून आपले हात काढून घेतले असले तरी या प्रकरणामध्ये आता महसूल विभागाचे अधिकारी, पुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात दखल घेणार का की हे आरोपी पुन्हा एकदा अशाच प्रकारे मोकाट सुटणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. याच संदर्भात अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी साहेबराव कोकणे आपल्या सोबत आहेत. साहेबराव, एकतर या बोगस बायोडिझेल प्रकरणाचा पर्दाफाश न्यूज 18 लोकमतनं केला आणि त्यानंतर आता जेव्हा कारवाईची वेळ आली त्यावेळी महसूल विभाग, पुरवठा विभाग आणि पोलीस यांच्या काय भूमिका आहेत? स्वतः खरं तर या प्रकरणामध्ये आपण ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतने हा ऑपरेशन लुटेरे केले त्यानंतर या सगळ्या कारवाया झाल्या, पण त्या कारवाई करताना महसूल अधिकारी आणि पोलीस कर्मचारी कशा प्रकारे आरोपींना वाचवतात, याच्यामागं हे कसं मदत करतात हे येथून निष्पन्न झालेलं आहे.
अहमदनगर मध्ये जे दोन कारा होता कोतवाली पोलीस स्टेशन अहमदनगर त्याच्यामध्ये हे फिर्यादी जे आहेत ते फिर्यादी हे पुरवठा विभाग आहेत मुळातच फिर्याद देतानी त्याच्यामध्ये जेणेकरून आरोपींना याचा फायदा होऊ शकतो. याच्यामध्ये एकामध्ये पंच आरोपीच पंच आहेत तर दुसऱ्या प्रकरणामध्ये आरोपींचं नाव असून सुद्धा त्यांनी अज्ञात इसमाच्या विरोधात फिर्याद दाखल केली होती. या दोन्हींचा लूप फॉल्स म्हणून याच्यामध्ये तिसरा एक मुद्दा टाकला होता तो म्हणजे बायोडिझेल. बायोडिझेल लूप फॉल्स असल्यामुळं या सगळ्या आरोपींना अटकपूर्व जामीन झाला होता. आता याच्यामध्ये पोलीस आणि महसूल प्रशासन कारण दोघांची जबाबदारी असल्यामुळं हा त्याच्यावरती जबाबदारी झुकतो आणि तो याच्यावर झुकतो. पोलिसांनी जरी आपली जबाबदारी झुकली असली परंतु पुढील कारवाई पोलिसांची आहे पण पुरवठा विभागामध्ये याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतं. ज्यावेळेस आपण पुरवठा विभागाच्या अधिकारी जयश्री माळी यांच्याशी या सगळ्या विषयावरती बोलण्यास गेला असता त्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. ते म्हणजे हे आमचं काम नाही. मग काम आहे तरी कुणाचं? 11 नोव्हेंबरला शासन जो जीआर काढला जीआर मध्ये स्पष्ट बोललेलं आहे की पेट्रोलियम पदार्थाच्या ती कारवाई असून ती पुरवठा विभाग करायची आहे आणि ते सक्षम आहेत. परंतु पुरवठा विभाग या जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतोय कारण न्यूज 18 लोकमत गेले एक महिन्यापासून ही बातमी लावून धरल्यानंतर कुठेतरी आता कारण होते ज्या याच्यामध्ये पुरवठा विभागाने आरोपी नव्हते असं दाखवलं होतं त्यानंतर न्यूज 18 लोकमत ही बातमी दाखवली त्यामध्ये 22 आरोपी निष्पन्न झाले आणि तेही मोठ्या पावण्यावरती जवळपास 150 कोटी रुपयाचा हा महसूल जो आहे त्या ट्रान्झॅक्शन झालं होतं. असा एवढा मोठा व्यवसाय सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष का करतात हे पाहावं लागेल कारण इथून पुढल्या काळामध्ये आजही छोट्या मोठ्या पावण्यावरती बायोडिझेल विकलं जातं परंतु जेव्हा रात्रीपासून न्यू सिटी लोकमध्ये जातात पुन्हा एकदा डिझेल रॉकेट दाखवलेलं आहे त्यानंतर आज पुन्हा एकदा कारवाईचे आदेश परिवर्तन दिलेलं आहे. पण ती कारवाई करेल ही फक्त नावापुरती नको आहे कारण त्याच्यामध्ये आरोपींना शिक्षा कशी होईल याची पाहिलं पाहिजे. कारण हे जर आरोपी मोका सुटले तर पुन्हा हा व्यवसाय जोरात सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी भीती व्यक्त होते मार्केटमध्ये. परंतु या सगळ्या गुन्हे दाखल करताना पुरवठा विभाग आणि पोलीस आरोपींना कसं पाठीशी घालतंय हे पुढे येत आहे. श्वेता. बरं साहेबराव, आता यामध्ये तक्रार किंवा पंचनामे करणं हे पुरवठा विभागानं केलंय त्याच्याशी आमचा काही संबंध नाही असं पोलीस कसं काय म्हणू शकतात? श्वेता, हेच याच्यामधलं गमक आहे कारण आरोपींना पळवाटा देण्याचं हे एक साधन आहे. ज्यावेळेस पुरवठा विभाग हे पंचनामा करतं पंचनाम्यानंतर जी काय प्रोसेस होती पुरवठा फिर्याद देण्याची आणि फिर्याद घेण्याची ही पोलिसांची जबाबदारी असते. जेव्हा एखाद्या विषयावरती जेव्हा पंचनामा होतो तक्रार देण्यासाठी तक्रारदार येतो त्याच्यानंतर पोलिसांची जबाबदारी सुरू होते की ती एफ आय आर कशी नोंदवायची कुठले कलम लावायचं हा अधिकार पोलिसांचा आहे. जरी पुरवठा विभागाने दिली असली पुरवठा विभागाचा मुळात प्रश्न असा आहे की पुरवठा विभागामध्ये कारवाई करायला कधी धरत नाही. एकूण चुकून नको वरिष्ठांचा दबाव आला तरच होतं. एक लक्षात घेतलं पाहिजे होता ज्यावेळेस न्यूज 18 लोकमतने ऑपरेशन लुटेरा दाखवलं त्यानंतर कारवाई 2 तासामध्ये कारा होतात याचा अर्थ आरोपींना आणि पोलिसांना आणि महसूल विभागाला हे सगळं माहित होतं की हे कुठे चालतात त्यांचे अड्डे कुठे आहेत आणि आता ही जबाबदारी झटकून जमणार नाही. पुरवठा विभागाला जर पुरवठा छगन भुजबळ म्हणाले होते की याच्यावरती कारवाई केली जाईल पुरवठा विभाग सक्षम आहे आणि जी आर काढून सुद्धा जर तुमचे पुरवठा अधिकारी म्हणत असतील तर याच्यामध्ये आम्ही कारवाई करणार नाही येणार नाही. स्वतः एक गोष्ट आहे की आयबीएन लोकमतच्या नंतर एक टीप नंतर 4 गाड्या पोलिसांनी पकडल्या होत्या त्याही आज पोलिसांना पुरवठा विभागाचे अधिकारी आलेले नाहीत त्यामुळं सोडून देण्याची नाटकी पोलिसांवर चाललेलं आहे. मुळात या सगळ्या कंपन्या कशा बोगस आहे न्यूज 18 लोकमत मी नेहमी दाखवलेलं आहे. काल पण उल्लासपर्यंत बातमी केली होती त्यामध्ये पण दाखवलं होतं की ह्या कंपन्या सगळ्या बोगस आहेत. मग ह्या बोगस कंपन्या आहेत तर पोलीस कारवाई का करत नाही कंपन्यावरती इम्पोर्टवरती कंपनी कारवाई का करत नाही हा एक मोठा प्रश्न आहे. जी, कोणाला वाचवण्याचा यामध्ये प्रयत्न आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. साहेबराव धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.